सुद्धा प्रस्तावाला मंजुरी मिळालेली आहे. या शिफारसीकडे एक कायदेतज्ञ म्हणून तुम्ही कसं बघता? कसं आहे की हा जो प्रश्न आहे वन नेशन वन इलेक्शन हा खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि त्यामुळे तीन लेवलवर मी तुम्हाला त्याचा अनालिसिस करायचा प्रयत्न करतो. एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवल, एक पॉलिटिकल लेवल आणि एक कॉन्स्टिट्युशनल लेवल. आता काही प्रश्न जे असतात ते पुन्हा पुन्हा उद्भवतात. उदाहरणार्थ विमेन रिझर्वेशनचा प्रश्न. गुजरात ज्यावेळी पंतप्रधान होते त्यावेळी मी दिल्लीला भाषण द्यायला गेलो होतो. ते 35 वर्षांनी आत्ता झालं आणि ते आता यानंतर 10 वर्षांनी लागू होईल. म्हणजे काळाचा म्हणजे बघा किती प्रचंड वेळ जातो. ते वन नेशन वन इलेक्शन तसंच आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे. मतदान सगळ्यांना सक्तीचं करावं का, हे प्रश्न चालूच राहतात. आता वन नेशन वन इलेक्शन जे आहे तर ॲडमिनिस्ट्रेटिव्हली 22/5/18 ज्यावेळी रावत मुक्त निवडणूक आयुक्त होते आणि अरोरा आणि लवासा हे त्यांचे असिस्टंट होते, त्यावेळी त्यांनी 9 माजी मुख्य आयुक्तांची मीटिंग बोलवली होती. त्यांची नावं सांगतो: गिल, लिंडो, कृष्णमूर्ती, टंडन, कुरेशी.